तर आपण इंग्रजी जो घटक आहे त्यामधील नाउन हा टॉपिक बघणार आहोत. नाउन या टॉपिकवर कुठलीही परीक्षा असो की ज्या परीक्षेला इंग्रजी हा घटक असतो त्या प्रत्येक परीक्षेला नाउनवर 2 ते 3 प्रश्न हक्काचे असतात म्हणजे असतात. तर लक्ष द्या, नाउन जो आहे हा आपण घटक क्लियर करणार. तर नाउनची डेफिनेशन, नाउन म्हणजे काय? नाउन इज नथिंग बट अ नेमिंग वर्ड. नाउन हे दुसरं तिसरं काहीच नाही तर एक नाव आहे. आता नाव कशाचं? या सृष्टीमधील ज्या दृश्य आणि अदृश्य गोष्टी आहेत म्हणजेच डोळ्याला दिसतात आणि ज्या डोळ्याला दिसत नाही या सर्वाचं नाव म्हणजे नाम. म्हणजेच दृश्य गोष्टी कोणत्या आहेत? पेन, बुक, ट्री, रिव्हर, माउंटेन. म्हणजेच पेन, बुक, ट्री, रिव्हर, माउंटेन हे जे काही डोळ्याला दिसतं हे सर्व काय आहेत? ह्या सर्व दृश्य गोष्टी आहेत, व्हिजिबल आहेत. पण नॉन व्हिजिबल म्हणजे जे डोळ्याला दिसत नाही, अदृश्य आहे, अशा गोष्टी म्हणजे की ज्या कल्पनेमध्ये आहेत, जाणिवेमध्ये आहेत किंवा कल्पनेनं आपल्याला कळतात, जाणिवेनं कळतात, त्यांचं नावसुद्धा काय असतं? नामच असतं. म्हणजेच उदाहरणार्थ की आपण हेवन बोललो म्हणजे स्वर्ग. स्वर्ग आता आपल्याला दिसतो का? नाही. तो आपल्याला कल्पनेनंच करा लक्षात घ्यावं लागतो की स्वर्ग असा असेल. आता म्हणजेच हेवन, त्याला स्वर्गाला काय म्हणतात? हेवन. हेवन हे काय झालं मग? हे सुद्धा नाव झालं. त्यानंतर पॉवर्टी, पॉवर्टी आपल्याला हे दिसते का? नाही. ती जाणिवेनंच समजून घ्यावी लागते. म्हणजेच पॉवर्टी म्हणजे गरिबी, पॉवर्टी, रिचनेस म्हणजे श्रीमंती, रिचनेस म्हणजे श्रीमंती. नाऊन म्हणजे सोप्या भाषेत की कशाचंही नाव म्हणजे नाम, कशाचंही नाव म्हणजे नाम, एकदम सोप्या भाषेत. तर नाऊन हे कशा कशाचं असतं मग? आता हे नाऊन ऑफ पर्सन, नाऊन ऑफ प्लेस, नाऊन ऑफ थिंग, नाऊन ऑफ कंडिशन अँड स्टेट आणि नाऊन ऑफ ॲक्शन. म्हणजेच नाऊन ऑफ पर्सन जसं की विनय, गणेश, रमेश, राजू असे हे जे नाव आहेत व्यक्तीचे त्याला नाऊन ऑफ पर्सन म्हणतो आपण. आता नाऊन ऑफ प्लेस, आता नाऊन ऑफ प्लेस म्हणजे की पुणे, मुंबई, औरंगाबाद, परभणी, हिंगोली आणि अमेरिका, इंडिया हे प्लेसचे नाऊन, नाऊन ऑफ पर्सन, नाऊन ऑफ प्लेस झालं. आता नाऊन ऑफ थिंग, पेन, बुक, टेबल हे जे आहेत हे नाऊन ऑफ थिंग. आता आपण नाऊन ऑफ स्टेट किंवा नाऊन ऑफ स्टेट किंवा नाऊन ऑफ कंडिशन, जसं की उदाहरणार्थ पॉवर्टी, रिचनेस, इलनेस हे स्थिती व्यक्त करणारे नाऊन आहेत. आता नाऊन ऑफ ॲक्शन, नाऊन ऑफ ॲक्शन कसं असतं? की तुम्हाला ॲक्शन जे दाखवतात ते थेफ्ट, मुवमेंट म्हणजे चोरी, हालचाल हे जे आहेत हे ॲक्शन दाखवणारे आहेत. आता आपल्याला टाईप्स ऑफ नाऊन बघायचं.